खासदार व्हायची इच्छा व्यक्त केलेल्या एका विद्यार्थिनीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आधी आपला प्रचार करण्याचा सल्ला एका कार्यक्रमात दिलाय. त्यानंतर मोठं झाल्यानंतर तुला खासदारकीचं तिकीट देऊ असंही त्या मजेमध्ये म्हटल्या. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या मतदारसंघातील 6000 मुलींना सायकलीचं वाटप राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आलंय. सुळे यांनी ह्या कार्यक्रमात मुलींना कोणाला काय व्हायला आवडेल असा प्रश्न विचारला. त्यावर अनेक मुलींनी आपल्या विविध इच्छा व्यक्त केल्या. यावेळी एका मुलीने मला खासदार व्हायचं आहे असं म्हटले. त्यावर आता माझा प्रचार कर मग, तुला खासदारकीचे तिकीट देऊ असं सुप्रिया सुळे म्हणतात. सभागृहात एकच हशा पिकला. तसेच मुलीनो खूप मोठे व्हा, पण मोठे झाल्यावर मला विसरू नका. कोणी पोलीस झाले आणि माझ्याकडून जर सिग्नलच्या नियमाचे उल्लंघन केले असेल तर सॉरी म्हटल्यावर मला सोडून द्या असे सुप्रिया सुळे म्हणताच पुन्हा एकदा सभागृहातील वातावरण हशाने हलके फुलके झाले. मला माझा मतदारसंघ कुपोषण मुक्त करायचा असून येत्या 2 वर्षात बारामती मतदारसंघ कुपोषण मुक्त होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. इलेक्शन लढणार नाही, पंचायत समिती नाही, जिल्हा परिषद आमदार की आमदार कुणाला व्हायचंय, कुठला पक्ष ऐकून आलं, आणि खासदार कीला कोण लढणार? एक दोन हात वर आलेच. कुणाला खासदार व्हायचंय? नाव कुठ काय? प्रज्ञा, कुठला तालुका? मुळशी. तुला खासदार व्हायचंय? तुझं वय किती? किती? 13. म्हणजे तू फक्त अजून 10 वर्षांनी लढू शकते, करेक्ट? 10-12 वर्षांनी. 10 वर्षांनी मी लढणार नाही, तुला तिकीट देऊ. हा, तुझं आत्ता साहेबांकडे लिहून देव तुझं नाव. 10 वर्षांनी मी नाही लढणार आहे, मग तू लढ मुळशीतून. ठरलं मग आपलं, बाकी कोणाला सांगू नको आपली सिक्रेट. ठरलं मग. गाव कुठलं मुळशीत? फिरंगूट. मोठं मतदान आहे. आत्ता माझा प्रचार केला तरच तिकीट देईन ना, नाही तर तिकीट नाही देणार.